राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुक्यातील बडे नेते उत्तमराव जानकर यांनी मोठी घोषणा केली. विधानसभेची आगामी 2024 निवडणुकीसह कोणतीही निवडणूक येत्या काळात मी लढणार नाही असा सर्वांना अचंबित करणारा निर्णय जानकर यांनी जाहीर केलाय. उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जानकर यांनी ही घोषणा केल्याने कार्यक्रमाचा नूरच पालटला. विशेष म्हणजे 2019 निवडणुकीत जानकर हे अवघ्या 2590 मतांनी पराभूत झाले होते. दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी आमदार रामहरी रुपणवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह सर्वच मान्यवर यांच्या निवडणूक निवृत्तीच्या घोषणेने आश्चर्यचकित झाले.